सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपण पाठामध्ये स्वर कसे लिहायचे ते पाहत आहोत. त्यापैकी आपण दोन स्वर पाहिले. एकूण किती स्वर आहे? तर 15 स्वर आहेत. आणि त्या 15 स्वरांपैकी आपण काल पहिले दोन स्वर पाहिले. हे कोणते? अ ननस आ आई. आता ह्या दोन स्वरांचं लेखन कसं करायचं हे आपण पाहिले. ते आज आपण ह्याच्या पुढचे स्वर पाहणार आहोत. त्या ह्याच्या पुढचे स्वर कोणते आहे? ई इमारत, ई इडलिंबू. हे दोन स्वर आहे. या स्वरांचं लेखन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय की आपण जे पहिले पिरियड बघितले त्याच्यामध्ये काय पाहिलं, तर पूर्वाक्षरे कशी लिहायची. आणि पूर्वाक्षरांमध्ये आपण उभी रेषा, तिरपी रेषा, अर्धवर्तुळ आकार, विविध आकाराच्या रेषा कशा लिहायच्या, कशा काढायच्या ते पाहिलेलं आहे. आणि मी तुम्हाला कालच सांगितलं की आपण जे ह्यापुढे मुळाक्षरं लिहिणार आहोत ते मुळाक्षर लेखन करण्यासाठी ती पूर्वाक्षर येणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच पूर्वाक्षरांचा उपयोग करून आपण काय करतो, ही स्वरांचं मुळाक्षरांचं लेखन करतो. तर चला पाहूया आपण ह्याच्यातलं पुढचं स्वर आहे ई इमारत. मी तुम्हाला सांगितलं काल जेव्हा मी आपण मुळाक्षर वाचन केलं त्याच्यामध्ये पाहिलं की दोन ई असतात. एक पहिला ई म्हणजे ह्रस्व ई, दीर्घ ई. मग ह्या ह्रस्व ई आणि दीर्घ ईमध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा आपण पाहायचं आहे ह्रस्व ई म्हणजे पहिला ई. ते बघा, इथे मी बोर्डवरती तुम्हाला टिंबटिंब काढून दाखवलेले आहे. तर ते आपल्याला काय करायचे, ते जे टिंबटिंब दिलेले आहेत ते काय करायचे, आपल्याला व्यवस्थित एका लाईनमध्ये जोडायचे. तर इथे तुम्हाला मी पहिल्यांदा शिकवली उभी रेषा. त्या उभ्या रेषेनुसार काय करायचं, हे सगळे टिंब एका उभ्या रेषेमध्ये जोडायचे आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आपण अर्धवर्तुळाकार पाहिले. पण अर्धवर्तुळाकार आपण पण किती प्रकारचे पाहिले? दोन प्रकारचे. तर दोन प्रकार कुठला? तर पहिला इंग्लिशमध्ये सी लिहितो तसा. तुम्हाला पाहिजे सी फॉर कॅट. हा पहिला आपण पहिला अर्धवर्तुळाकार. आणि दुसरा अर्धवर्तुळाकार पाहिला तो ह्याच्या बरोबर उलट. आणि ह्याच अर्धवर्तुळाकाराचा उपयोग करून आपल्याला काय करायचं, ह्या ई या स्वराचं लेखन करायचं आहे. तर चला, पहिला जो अर्धवर्तुळाकार आहे तो कसा आहे, तर इंग्लिशमध्ये तुम्ही जसा सी लिहिता त्या प्रकारे हा काय आहे, पहिला अर्धवर्तुळाकार आहे. तो असा व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे. काढला आता काय करायचं, त्यालाच व्यवस्थित जोडून हा दुसरा अर्धवर्तुळाकार असा काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही काढली तिरपी रेषा. आणि यानुसार काढलं की आपलं काय होतो, स्वर तयार होतो ई इमारत. कुठला स्वर तयार झाला? ई इमारत. तर चला आपण पुढचं ई लिहायला घेऊया. पहिल्यांदा उभी रेषा, इंग्लिशमधला सी, दुसरा अर्धवर्तुळाकार आणि तिरपी रेषा, झाला आपला ई ई इमारत. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला वर्कशीट दिलेली आहे. त्या वर्कशीटवरती काय दिलेलं आहे, असे टिंबटिंब दिलेले आहेत, तिथं ई दाखवलं आहे. तर तुम्ही काय करायचं, मी तुम्हाला दरवेळेला सांगते की पहिल्यांदा लेखन करताना काय करायचं, पेन्सिलला व्यवस्थित टोक काढून घ्यायचं. त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे, ती जी टिंबटिंब दिले ते एकदम बारीक आहे, छोटी आहे. आणि मग जर आपण पेन्सिल व्यवस्थित टोक काढलेली असेल तर त्याच्यावरून आपल्याला गिरवायला खूप सोपं पडेल. मग चला माझ्याबरोबर आता तुम्ही ती वर्कशीट घ्या आणि ती लिहायला घ्या त्याच्यावर. आणि लिहिताना काय करायचं, बोलून लिहायचं ई इमारत, ई इमारत, ई इमारत. हे काय झालं तुमचं? आता काय बघा, वर्कशीट मध्ये काय केलेलं आहे, अर्धे ई तुम्हाला टिंबटिंब दिलेले आहेत आणि ती जोडायचे. आणि त्याच्या पुढची चौकट दिलेली आहे ती काय करायची, दिलेली आहे रिकामी दिली आहे. तर रिकाम्या चौकटीमध्ये काय करायचं, तर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष तो ई लिहिण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा आहे. तर चला आपण डायरेक्ट आपण ई कसा लिहायचा तो पाहूया. पहिल्यांदा सांगितला पहिली उभी रेषा,
तर अर्धवर्तुळ आकार इंग्लिश थ्री नुसार अर्धवर्तुळ आकार दुसरा अर्धवर्तुळ आकार आणि तिरपी लाईन ही आडवी लाईन जमलं तुम्हाला चला परत आपण पुढे लिहूया उभी रेषा अर्धवर्तुळ आकार तिरपी रेषा हे काय झालं ई इमारत पहिला ई कसा लिहायचा हे पाहिलंय तर मी गेल्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलंय जर तुम्हाला जमत नसेल तर तुमच्याकडे पाटी आहे पाटीवरती मम्मीला मोठा ई काढायला सांगायचा पाटीवरती मम्मीला काय सांगायचं मला मोठा ई असा काढून दे आणि तो तुम्ही कशाने काय पेन्सिलनी गिरवायचा आहे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत पाटीवरती काय करायचा तो ई गिरवायचा आणि मग तुम्हाला व्यवस्थित लिहिता येऊ शकतो तर आपण पहिला ई बघितला हा ई कशातला आहे इमारत मधला आता आपण दुसरा ई बघणार आहोत दुसरा ई म्हणजे दीर्घ ई तर पहिल्या ई मध्ये आणि दुसऱ्या ई मध्ये काय फरक आहे ते पाहूया तुम्हाला जर ई काढता आला तर सोपंच आहे आपल्याला जर पहिला ई काढता आला तर तसाच सेम काय करायचंय दुसरा ई काढायचं म्हणजे उभी रेषा अर्धवर्तुळाकार तिरपी रेषा फक्त दुसऱ्या ई मध्ये काय करायचंय हा जो ई दिलेला आहे त्याच्या डोक्यावरती काय करायचं हा आपल्याला रफार द्यायचा आहे म्हणजे हा कसा इंग्लिश सी सारखा आपल्याला काय द्यायचा त्याच्या डोक्यावरती हा रफार द्यायचा त्याला काय म्हणतो आपण रफार बघा किती सोपं आहे हा ई लिहिता आला तर हा ई लगेच लिहिता येईल आणि फक्त त्याच्या डोक्यावरती आपल्याला काय करायचं हा नफा द्यायचा आहे की दुसऱ्याला हा दुसरा ई आणि हा कशातला आहे इडलिंबू हा ई कशातला आहे इडलिंबू तर चला माझ्या बरोबर लिहायला द्या उभी रेषा अर्धवर्तुळाकार तिरपी रेषा रफार ई इडलिंबू ई इडलिंबू झालं आता जेवढी डॉट डॉट लिहिलेले आहेत तेवढं गिरवलं आहे आता ह्याच्या पुढे काय करायचं आहे आपण प्रत्यक्ष लिहिण्याचा सराव करायचा आहे उभी रेषा हे जर तुम्हाला ई लिहिता आला तर हा पण ई लिहिता येणार आहे आणि ह्याच्या डोक्यावरती फक्त आपल्याला काय द्यायचं आहे रफार की आपला झाला हा काय आला दीर्घ ई दुसरा ई ई लिंबू ई लिंबू किती सोपं आहे म्हणजे जर आपल्याला पूर्वाक्षर लिहिता आली तर पहिला ई लिहिता येणार आहे पहिला ई लिहिता आला की सहजच दुसरा ई लिहिता येणार आहे म्हणून मी वारंवार सांगते की जी आम्ही पूर्वाक्षर दिले ती व्यवस्थित लिहिता आली पाहिजे ती जर व्यवस्थित लिहिता आली तर आपल्याला काय मुळाक्षर व्यवस्थित लिहिता येणार आहे आणि मुळाक्षर सगळी लिहिण्यासाठी ती पूर्वाक्षर येणं खूप महत्त्वाचं आहे तर चला माझ्यावर एकदा परत बोला ई इमारत ई इमारत ईडलिंबू ईडलिंबू अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन स्वर पाहिले ई इमारत ई ईडलिंबू ह्याच्या पुढचे स्वर आपण उद्या पाहणार आहोत तर त्याच्या आधी काय करायचं आहे जे आम्ही वर्कशीट दिलेले आहे त्याच्यावरती हे व्यवस्थित तुम्ही स्वर लिहायचे आहेत आणि तुम्हाला सांगितलंय जे व्यवस्थित लिहिणार ज्याचं अक्षर छान असणार त्याला आम्ही शाळा सुरू झाल्यावर काय देणार आहे मी तर सर्व मुलांना स्टार देणार आहे तर लिहिणार ना स्वच्छ आणि सुंदर अक्षरात ओके स्टुडंट धन्यवाद